नमस्कार मंडळी, मी कैलास जोकडे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. सो आजचा आपला ब्लॉग असणार आहे राणीची बाग, जे की भायखळ या ठिकाणी आहे आणि जवळपास हा परिसर साधारणतः 60 एकरामध्ये पसरलेला आहे आणि इथे बरेच वेगवेगळे प्राणी पक्षी आहेत. उद्यानाचं नाव असं होतं की राणी व्हिक्टोरिया, त्याच्यानंतर असं राणी जिजामाता प्राणी संग्रहालय करण्यात आलं. हे भायखळ या लोकेशनमध्ये आहे आणि याला राणीची बाग ओळखले म्हणून जातो. सो आता आपण पाहूया की ही बाग कशी आहे, या बागेमध्ये किती किती प्राणी पक्षी आहेत. सो हे एंट्रन्स गेट, सो इथे बघू शकता तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर. विकडेजमध्ये नॉर्मली पब्लिक खूप कमी असते, पण विकेडमध्ये आला तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला पब्लिक पाहायला भेटेल. सो इथे तिकडांचे दर दिलेले आहेत, इच पर्सन 50 रुपीज. ते सगळे बॅग्स चेक वगैरे केलेले जातात. पाण्याची बॉटल असं सुद्धा काढायची. बहुतेक काही दिवसानंतर सिंह आणणार आहे ते इथे. आपण नेक्स्ट टाइम आलं तर आपल्याला पाहायला भेटेल की सिंह कधी येणार आहेत ते पाहू. आपण लवकरच येत आहे. अस्वल बाहेर येतोय का नाही काय माहित आता बघूया आपण. कुठे कुठे पूर्ण बाहेर येत नाही.
आपला थर्ड पॉइंट वाघ टायगर आहे का बघूया आता टायगर फायनली बऱ्याच वेळानंतर आम्हाला वाघ बघायला भेटला. सो भरपूर गर्दी होती तिथे.
वो उसके पास भी है, देखो झाड़ के पास छोटा सा। उसके अंदर भी है। नेक्स्ट, चलो नेक्स्ट, चलो आइए। I have seen it. Bande, bande.
आत्ता वाजलेलं दुपारच्या 3:30. सो कोणी म्हणजे जेवण वगैरे करून जरी नसेल आलं तरी तो इथे टिफिन वगैरे आणून सुद्धा तो इथे म्हणजे ह्या निसर्गाच्या सानिध्यात तो जेऊ शकतो मस्तपैकी. बाकीचे फूड कोर्ट वगैरे असतील इथे, तो पण एक ऑप्शन असणारच आहे. सो एवढं थकल्यानंतर इथे काही ना काही खाण्यासाठी चांगला फूड कोर्ट आहे इथे. सो आपण पाहूया इथे काय काय आहे. विकास काय घ्यायचं? पुढे चल 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 घ्या. एक्झिट एंट्री ना एक्झिट बोललो. Yeah.
हा होता आपला ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि आजपर्यंत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.